दोन वर्षानंतर राज्य सरकारनं होळी रंगपंचमी सणांवरील निर्बंध हटवल्यानं ठाण्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली निवडणुका आल्या की रंग दाखवू असं प्रतिपादन करत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला तर भाजपावर टीका करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक रंगांची उधळण केली यंदा कोरोना महामारीचा संसर्ग आटोक्यात आल्यानं ठाणे शहरात होळी आणि रंगमंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेला ठाणे शहरातील अनेक गृहसंकुलात होळी आणि धुलीवंदनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ता। यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनीच रंगांची उधळण करत आनंद लुटला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या कुटुंबियांसमवेत टेंबिनका येथील आनंदाश्रमाबाहेर धुलीवंदनाचा आनंद लुटला धर्मवीर आनंद दिघे यांनी होळी आणि धुळवट ठाणे शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वत्र सुरू केली त्यांनी सुरू केलेला उपक्रम परंपरा पुढे नेण्याचा ने हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत शिंदे यांनी सांगितलं की यावर्षी आणखीन वेगळा आनंद आहे नातू रुद्रांश याचा पहिलाच होळीचा सण असून त्याच्यासोबत होळी खेळताना आमच्या कुटुंबाला वेगळा आनंद झाला असल्याचं देखील शिंदे यांनी सांगितलं यावेळेला खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते आगामी महापालिका निवडणुकात कसा रंग असेल असा प्रश्न विचारला असता निवडणूक आल्या की रंग दाखवू असं वक्तव्य त्यांनी केलंय त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलंय